तब्येतीच्या कारणास्तव कालपासून सिंधुदुर्ग रुग्णालयात असलेल्या नितेश राणे यांना कोल्हापूरला हलवलं जाण्याची शक्यता आहे. काल छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. त्यांच्या काही चाचण्या झाल्या, मात्र सिंधुदुर्गात हृदयरोग तज्ज्ञ नसल्यानं त्यांना कोल्हापुरात नेलं जाऊ शकतं. सदाशिव लाड आपल्याला अधिक माहिती देत आहेत. सदाशिव, काय माहिती मिळते नितेश राणे यांच्याविषयीची, त्यांच्या प्रकृतीविषयीची? नक्कीच नायनादा, एकीकडे नितेश राणे यांच्या नियमित जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी आहे आज. त्यासोबतच दुसरीकडे पाहिलं असेल तर नितेश राणे यांना न्यायालयाने काल न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यानंतर त्यांची तब्येत बिघडली, त्यांच्या छाती दुखत असल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रक्तदाब वाढत असल्यामुळे त्यांना काल जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं अशी माहिती, प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आली होती. त्यानंतर अद्यापपर्यंत अधिकृत माहिती जी आहे ती डॉक्टरांकडून देण्यात आलेली नाही, मात्र सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे ती त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे त्यांना जवळच्या म्हणजे कोल्हापूरलाच त्यांना हलवण्याची शक्यता आहे. त्याची तयारी जी आहे ती सध्या जिल्हा रुग्णालयात सुरू आहे. अनेक हालचालींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी रुग्णवाहिका सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे आणि पुढील जे हालचालींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतो, त्यामुळे सध्या नितेश राणे यांची तब्येत खराब असून त्यांच्या तब्येतीवर पुढील उपचार करण्यासाठी त्यांना कोल्हापुरात हलवण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येते. सदाशिव, अपडेट जाणून घेत राहू तुर्तास. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.